घरंदाज गायकी प्रकरण 2 घराणी व आवाजांचे लगाम। घराण्यांच्या संदर्भात एका काहीशा वादग्रस्त प्रश्नाचा या ठिकाणी विचार करावायचा आहे। मुख्य घराण्यांच्या आवाज लावण्याच्या पद्धतीत काही फरक दिसून येतात, त्याचबरोबर त्यांच्या गायकीचे स्वरूपही परस्परांपासून भिन्न असलेले दिसून येते। आवाज लावण्याची पद्धती व गायकीचे सर्वसामान्य स्वरूप किंवा सौंदर्य प्रणाली यांचा अविभाज्य संबंध आहे असे त्या त्या घराण्यांच्या अभिमान्यांना तर वाटतेच, पण सर्वसाधारण श्रोत्यांचीही तशीच समजूत असलेली आढळते। तेव्हा या प्रश्नाचा जरा अधिक विचार करणे युक्त होईल। किराणा अथवा अब्दुल करीम खा, आग्रा अथवा फैयाज खा आणि विलायत खा, आणि जयपूर अथवा अल्लादिया खा या तीन घराण्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळून येईल की किराणा घराण्याची आवाज लावण्याची पद्धत गळा आवळून लावण्याची, चोरटी व नक्की म्हणजे नाकात गाण्याची आहे, तर आग्रा घराण्याची तशीच नक्की पण स्वर रेटून रेकून अथवा खरडून लावण्याची आहे। एका घराण्याने एका प्रकाराने आवाजात कृत्रिमपणा आणला तर दुसऱ्याने तो दुसऱ्या तऱ्हेने आणला। याच्या उलट अल्लादिया खा घराण्याची स्वर लावण्याची पद्धत सहज अकृत्रिम व मोकळी अशी आहे। या वर्णनात टीकाकारांच्या व्यक्तिविषयक आवडीनिवडींचा निर्देश होत असला तरी त्या बाजूला सारून त्यांचे कार्य त्यांच्या त्यांच्या सौंदर्य प्रणालीच्या दृष्टीने जाणले पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या विशिष्ट गायकीच्या विशिष्ट पद्धती आहेत असेच समजावयास हरकत नाही। किराणा घराण्याचा स्वर हा अगदी नाजूक हळूवार रेशमासारखा सुळसुळीत व त्याला सुईसारखे अग्र, यामुळे त्या घराण्यातील गायकांना सूक्ष्म स्वरस्थाने अचूक सापडली असा दावा करता आला आणि त्यांच्या स्वरातील विलोभनीय माधुर्यामुळे जाणकारांनीही तो जवळजवळ मान्य केला असे म्हणावयास हवे। या सर्व सूक्ष्म व्यापारामुळे ते कलेतील आकार भव्यतेला आचवले, पण तीत त्यांना स्वराची सूक्ष्मता सहजच हस्तगत झाली। त्यांच्या कलेमध्ये कल्पनेचा विलास नसला तरी आपल्या स्वरांच्या गुंगीत तिचा अभाव फारसा जाणवू न देण्याची युक्तीही त्यांना आयतीच गवसली। त्यांनी आपले स्वर हे साधनच इतके घासून पुसून बारीक लवचिक आणि चकचकीत करून घेतले की त्यांच्या साधनांच्या शुद्धीकरणावरच श्रोते मुग्ध झाले। त्यात प्रतिभा नसली तरी एक प्रकारची शुचिता आली आणि महात्म्य नसले तरी मांगल्य सापडले। एकूण त्यांची कला सडा सारवण केलेल्या अंगणात एखाद्या गृहिणीने रांगोळीचे स्वस्तिक काढावे अगर उंची वस्त्रावर कशिदा विणावा अशा स्वरूपाचे झाले। तो कशिदा त्यांनी रेशमी धाग्याने काढला असे म्हणावे, अथवा धाग्याचा बारीकपणा व चकचकीतपणा लक्षात घेता सोन्याच्या तारेने विणला असेही म्हणावे। आता आग्रा घराण्याकडे पाहिले तर त्यांची आवाज लावण्याची पद्धत अनुनासिक व शिवाय रेकून किंवा खरडून लावण्याची असली तरी त्यात त्यांना एक प्रकारचा गाज निश्चितच साधता आला। किराणा घराण्याने आवाज घासून घासून गुळगुळीत केला तर यांनी तो खरडून लावण्याच्या आपल्या विशिष्ट पद्धतीला अनुसरून खडबडीत केला। तरी पण या घराण्याने जी कला निर्माण केली ती एखाद्या भव्य वास्तुकृतीसारखी। किल्ल्यांचे बुरुज बांधावयास वापरावयाचे दगडी चिरे गुळगुळीत कशाला हवेत, किंवा डोंगराच्या खडकात गुहा खोदायची किंवा कैलासाचे मंदिर खोदायचे तर त्याचे खोदकाम चकचकीत पॉलिश केलेलेच कशाला हवे। ते जर असे गुळगुळीत केले तर अस्थानीच दिसून
एकूण कलाकृतीचे तारतम्यच बिघडणार नाही काय? एकूण अग्रघराण्याची गायकी वास्तुकृतीसारखी म्हणजे आर्किटेक्चरल समजता येईल. त्यातील मजबूत 15-15 हात रुंदीच्या भिंती, राकट बुरुज व हत्तीच्या प्रहारालाही दाद न देणारे दिल्ली दरवाजे यांनीच त्यांच्या कलेचे वर्णन झाले तर थोडेफार होईल. आणि प्राध्यापक मंगरुळकरांनी म्हणल्याप्रमाणे किल्ल्याचे बुरुज हे प्रतीक पटण्यासारखीच ही गायकी युयुत्सु, विजिगिशू आणि आक्रमक आहे यात शंका नाही. त्यांची तानेची फैर सुरू झाली म्हणजे एखाद्या सैन्याच्या पलटणीने चारी बाजूंनी हल्ला करून गदारोळ उठवला आहे असेच वाटावे. अथवा त्यांची बोलतानेची सरबत्ती सुरू झाली म्हणजे तोफेच्या धडकावर धडका बसत आहेत याचीच आठवण व्हावी. या गायकीमध्ये योद्ध्याची मस्ती भरपूर आहे, तसेच तीन स्वरांचे गनिमी कावे आणि लयींचे डाव यांचेही तंत्र आहे. तिची बांधणी आणि रचना ही श्रोत्यांच्या अगदी पोटात शिरून स्वरांच्या लाडीगोडीने आणि लईच्या लढीवाळपणाने आशक करणारी नसून ती त्याच्यावर शत्रूच्या त्वेषाने धडक मारणारी व चित्त हरण करून नेणारी अशी आहे. ती श्रोत्यांच्या वाहवावर खंडणी म्हणून हक्कच सांगते आणि श्रोतेही हरतात म्हणून ती देतात असे म्हटले पाहिजे. अग्रघराण्याची आवाज रेटून रेकून किंवा खरडून लावण्याची विशिष्ट पद्धत आणि त्यांच्या गायकीचे हे स्वरूप, तसेच किराणा गायकीचे नुकतंच वर्णन केलेले स्वरूप आणि त्यांची आवाज लावण्याची विशिष्ट पद्धत, यात काही कार्यकारण भाव आहे का? याच्या उलट अल्लादिया खा गायकी ऐकल्यामुळे एखाद्या शिल्पकृतीची म्हणजे स्कल्पचरची कल्पना जागृत होते ही प्राध्यापक मंगरुळकरांची उपमा ग्राह्य वाटते. त्यात एखादी कोरीव मूर्ती सारखा रेखीव आकार घेत असते. त्यातील प्रत्येक अवयवाचा नेटकेपणा, चेहऱ्यातील प्रसन्नता, प्रत्येक अंगोपांगातील प्रमाणबद्धता व गोंडसपणा सतत प्रतीत होत असतो. आग्रा घराण्याने डोंगराळ खडकातील शिळा हे साधन वापरले, तर अल्लादिया खाननी ती शिळा संगमरवराची घेऊन घासून पुसून गुळगुळीत करून तीतच आपली शिल्पमूर्ती निर्माण केली. तिचा अभिव्यक्तीतील संयम, लईचा डोल, स्वरांचे लयसाधित आकृतीबंध आणि त्यांची सूक्ष्म बांधणी यांमुळे तिला जे मनोहरित्व आले, त्यातच या गायकीने आपला स्वतंत्र असा सौंदर्य हेतू प्रकट केला. या कृतीतील एकूण एक धागा इतक्या सूक्ष्म रीतीने गुंतविला जातो की त्यात कुठलीही जागा आपल्या जागी अपरिहार्यतेनेच बसली आहे असे प्रतीत व्हावे, इतके की ती तेथून हलवली तर ते त्या एकूण कृतीलाच विघातक व्हावे. तिची नेटकी आणि चुस्त मांडणी आणि प्रत्येक अवयवाची नतोन्नतता जाणविण्यास लागणारी दरवेळची पूर्वनियोजित पार्श्वभूमी या सर्व अल्लादिया खा साहेबांच्या गायकीत प्रतीत होतात. तेथील रचनेतील भव्यता, कल्पनेचा विलास, सांगीतिक लयीचे आंतरिक सातत्य आणि या सर्वांची एकाच उदात्त सौंदर्य तत्वाशी निगडित होण्याची ओढ यांनी या गायकीला जे महात्म्य आले, त्याचे मूळ त्यांच्या या सहज, अकृत्रिम, मोकळा आणि तरीही मुलायम अशा आवाज लावण्याच्या पद्धतीतच आहे काय?